हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल स्टडी लाईफ मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टी ए आय टी एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी टू साठी इम्पॉर्टंट क्वेश्चन अँसर पाहणार आहोत मित्रांनो हा प्रिवियस याचा क्वेश्चन पेपर आहे या स्लोचे क्वेश्चन या होणार आहे टी ए आय टी एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी टू साठी येणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो यामध्ये आपण सिंपली या व्हिडिओमध्ये बुद्धिबद्दल चाचणी कव्हर करूया या क्वेश्चन पेपरमधला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पार्ट कव्हर करूया म्हणजे मित्रांनो यामध्ये तुम्हाला सिंपल कळून जाईल कशा प्रकारे लेवल असतो आणि एक्झाम कशा प्रकारे असतो क्वेश्चन लेव्हल काय असतो ठीक आहे सतरा मध्ये झालेला टी एक्झामचा क्वेश्चन पेपर आहे चला मग यावरती आपण बुद्धिमत्ता चाचणीवरचे क्वेश्चन आणि आन्सर पाहूया यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पहिला प्रश्न पाहायला गेला तर मित्रांनो ठीक आहे यामध्ये आपण पहिला प्रश्न बुद्धिबद्ध चाचणीवरती तर पाहू शकता यामध्ये पाहू शकता सरळ रूप द्या याला सरळ रूप द्यायचं म्हणजे याचं पूर्ण सर्वांचं मित्रांनो आपल्याला बेरीज करून याचं उत्तर काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर सिम्पली आपण पाहू शकता मित्रांनो तीन हजार नऊशे बहात्तर सात हजार सहाशे शेहेचाळीस अशा प्रकारे आपण नॉर्मली बेरीज करू शकता अजून एक तुम्हाला मेथड सांगतो त्या मेथडने तुम्ही करू शकता पहिल्या याला आपण करताना पाहू शकता तुम्ही पहिल्यांदा एक एक स्थानी पासून स्टार्ट करा म्हणजे सर्व संख्यांचं एक एक स्थानी घ्या आणि त्यांचं ऍडिशन करायचं की इथं पाहू शकता सात सात तीन दहा दहा आणि एक अकरा अकरासा सतरा सतरा दोन एकोणीस एकोणीसला इथं नऊ लिहितो आणि आजशेला एक लिहितो त्यानंतर दशक स्थानी बघून घ्या त्यानंतर तीन तीन सहा नऊ नव्याण्णव अठरा अठरा चार बावीस बावीस आणि सात एकोणतीस एकोणतीस आणि एक, कुंटीस, एक कुंटीस तीस म्हणून तीस आठशेला तीन त्यानंतर शतक स्थानी पाहू शकता तुम्ही चार चार आणि सात अकरा अकरा सात अठरा अठरा सहा चोवीस चोवीस आणि नऊ किती येतो ते सिंपली तेहत्तीस होतो तेत्तीस आणि तीन छत्तीस छत्तीस ला सहा आठशेला तीन त्यानंतर सिंपली तर पाहू शकता नऊ नवन दोन अकरा अकरा आख्रा, आठ एकोणीस एक सन सा सात सव्वीस सव्वीस तीन एकोणतीस एकोणतीस आणि तीन सिंपली बत्तीस येतो इतर सिंपली बत्तीसला त्याचं उत्तर तुम्ही पाहायला गेला तर बत्तीस हजार सहाशे नऊ येतो ठीक आहे मित्रांनो आम्ही तर आहे तुम्हाला कळायला असेल मी तर यामधून तुम्ही सिंपली सेकंदात उत्तर देऊ शकता ठीक आहे सेकंदात आणि अक्युरेसीनं उत्तर देऊ शकता तुम्ही बेरीज करत बसला तर उशीर होतो अशा प्रकारे तुम्ही फॉलो करा मित्रांनो अशा स्ट्रिकसाठी मला नक्की कमेंट करा मी अशा स्ट्रिक तुम्हाला, 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 तुम्हाला तुम् माझ्याकडे भरपूर poured… ट्रिक्स आहेत आशिष मी तुम्हाला देचेन पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे सिंपली याचं याचं उत्तर बत्तीस हजार सहाशे नऊ ठीक आहे सिम्पली तर पाहू शकता येस एन्सर बत्तीस हजार सहाशे नऊ तर राईट अँसर पुढचा प्रश्न पाहू शकता तुम्ही मित्रांनो पुढचा प्रश्न काय म्हणत आहे पाच भागिले बाराचे टक्केवारीत रूपांतर करा आता पाच भागिले बाराचे टक्केवारीत रूपांतर करण्यासाठी आपण पाहू शकता इथं पाच लिहितो त्यानंतर भागिले बारा टक्काली रूपांतर करण्यासाठी गुणाकार शंभर करावा लागतो आपल्याला ठीक आहे आता म्हणून मी गुणाकार शंभर केला आता सिम्पली याचं तुम्ही सिम्प्लिफिकेशन करा जस की इथं पाहुता बे सक्क बारा बे पन्नासचा शंभर ठीक आहे आता सिम्पली पाच उनिले पन्नास वरती आणि काली सहा जर की इथं पाच उनिले पन्नास दोनशे पन्नास असतो दोनशे पन्नास आणि बाकीले सहा याचं भागाकर करा उत्तर जसं की सहा एक सहा सैन्योक चोवीस ठीक आहे सैन चोवीस इथं उडला चोवीस आणि उडला एक आणि झिरो दहा आता सहा एक सहा सहा एक सहा सहा एको उडला चार आता मित्रांनो सहा आणि चार भाग जाऊ शकत नाही म्हणून मी तर पॉईंट घेतो नाही तर झिरो घेतो वन्न आता साईसाई छत्तीस साईसाई छत्तीस ला सहा आणि छत्तीस येतो तोडला चार झिरो आता अशाच प्रकारे चाळीसच मित्रांनो इथं सहा सास येत जाणार आहे उत्तर उत्तर सिम्प्टर गेला तर एक्केचाळीस पॉईंट सदुसष्ट येतो ठीक आहे एक्केचाळीस पॉईंट सदुसष्ट ऑप्शन पाहू शकता तुम्ही एक्केचाळीस पॉईंट सदुसष्ट ठीक आहे ऑप्शन सी इस तर राईट आन्सर एक्केचाळीस पॉईंट सदुसष्ट याचा टक्केवारी येईल ठीक आहे आन्सर एक्केचाळीस पॉईंट सदुसष्ट इस तर राईट आन्सर ठीक आहे मित्रांनो तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू शकता निर्देश काल प्रश्नांमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे तुम्ही अचूक उत्तर मूल्य काढण्याची अपेक्षित नाही ठीक आहे अंदाज मूल्य यायला हवे ते आपल्याला काढायचं आता क्वेश्चन मार्क पाषा कुठलं व्हॅल्यू येईल ते आपल्याला इथं काढायचं आहे सिम्पली तर पाऊस शकतो मित्रांनो इथं एकतीस भागिले तीन गुणवले पंधरा आता यामध्ये पाहायला गेला तर इथं बॉडोमास रूल युज येतो बॉडोमास रूल काय ते तुम्हाला सांगतो बॉडो मास आपण पहिल्यांदा लिहून घेऊ आरूल खूप इम्पॉर्टंट असतो मित्रांनो आरूलमध्ये काय म्हणत आहे जसं की पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह त्यानंतर ऑफ असेल तर ऑफ त्यानंतर डिव्हिजन जसं की भागाकार गुणाकार आणि बेरीज आणि वजाबागी सी आता पाहायला गेला तर आपण इथं पहिल्यांदा आपल्याला भागागर करायला लागला भागाकार करायला गेला तर इथं पाहता तुम्ही एकतीस भागिले तीन आहे ठीक आहे एकतीस भागिले तीन करायला गेला तर मित्रांनो समथिंग मित्रांनो पॉईंटमध्ये उत्तर येतो आप आपल्याला इथं इथं तुम्ही मध्ये पाह क्वेशनमध्ये पाहता तुम्ही अचूक मूल्य काढण्याची अपेक्षित नाही म्हणजे मित्रांनो तुम्हाला एकदम अक्युरेट काढायचं नाही तुम्ही पॉईंटमध्ये काढू नका अॅक्युरेट काय लँसर ते आपण मॅच करू शकता तो तीन ने आता इथं पाहायला गेला तर मित्रांनो तीनने तर दहा पॉईंट समथिंग घेतो ठीक आहे समथिंग येतो आता मित्रांनो पॉईंट आपण सोडून द्या पॉईंट नको आता दहाच पकडून घेऊ आपण ठीक आहे तीन द्यायचं तीस होतो म्हणून दहा येतो आता दहा येतो दहा झाल्यावर मित्रांनो याचा गुणाकार झालेला इथं गुणाकार पंधरा आहे पुढं ठीक आहे एकतीस भागिली तीन गुणाकार पंधरा याचं तर उत्तर आला आणि गुणूले पंधरा करूया आपण याचं उत्तर पाहू शकता तुम्ही दहा गुणूले पंधरा एकशे पन्नास उत्तर येतो आता ऑप्शन पाहू शकता ऑप्शन ए ते राईट आन्सर एकशे पन्नास तर राईटर पाहू ठीक आहे ऑप्शन ए आन्सर वन फिफ्टी तर राईट आन्सर ठीक आहे अशा प्रकारे उत्तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू शकता मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू शकता सरळ रूप द्या याला सरळ रूप द्यायचं म्हणजे याचं बेरीज करायचं आपल्याला किती बारा हजार चारशे एकतीस आणि बासष्ट हजार एकशे ला आपण ऍडिशन म्हणजे बेरीज करूया तर मी सांगितल्याप्रमाणे तेच रूल यूज करा मित्रांनो जसं की पहिला एक एक स्थानीचं ऍडिशन अशा प्रकारे करा तुमचं उत्तर की बेरीज ठीक आहे मित्रांनो मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलो त्या क्वेश्चन मध्ये सेम तेच रूल इथे ते यूज करा आपला आन्सर येऊन जाईल आणि याचा आन्सर काय तो ते मला नक्की कमेंट करा तुम्ही मित्रांनो मला याला याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू शकता आपण इथे गुणाकार कराय कोण आपल्याला एकशे सत्तावीस गुणुले सात गुणाकार करायचा आहे याचा गुणाकार सिम्पली तुम्ही नॉर्मली करू शकता एकशे सत्तावीस गुणुले सहा पहायला केलं तर साय सक्ण बे चार दोन आठशेला चार साय दोन्ही बारा बारा चार सोळा सहा आठशेला एक सहा एक सहा सहा एक सात सातशे बासष्ट असं उत्तर येतो इथं पाहू शकता ऑप्शन बीस तर राईटर सातशे बासष्ट ठीक आहे आणि अजून नेक्स्ट क्वेश्चन पाहू शकता मित्रांनो या मतलातून मित्रांनो प्रश्न बघून तुम्ही घाबरून जाऊ नका मी तुम्ही सिंपल तुम्हाला मेथड सांगतो तुम्ही माझ्या मेथडला सिंपल फॉलो करा आणि काय डाऊट असेल तर नक्की मला कमेंट करा आणि मित्रांनो असं पीडीएफ पाहिजे तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला ॲड व्हा त्याचा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला याचं पी डीएफ भेटून जाईल यामध्ये पाऊस शकता पहिल्यांदा मुकेश आणि सुरेश यांच्या वयाचे गुणोत्तर दोन भागिले तीन आहे बारा वर्षानंतर त्यांचे वयाचे गुणोत्तर अकरा भागिले पंधरा होईल सुरेशचे वय किती आहे आता मित्रांनो आपल्याला सिम्पली तुम्ही घापरून जाऊ नका क्वेश्चन काय म्हणतात त्या प्रकारे जावं आता मुकेश आणि सुरेश मुकेशला मी एम म्हणतो आणि सुरेशला येस म्हणतो ठीक आहे सिंपल मित्रांनो तुम्ही क्वेश्चन वाचा क्वेश्चनला फॉलो करा आपल्याला सिंपल ऍन्सर लिहिलं माझ्या मेथडला फॉलो करा चला तुम्हाला सिंपल मेथड सांगतो आता मुकेशचं वय किती आहे मित्रांनो दोन आहे आता पण आपण एक्स मानून घेऊ आपल्याला अॅक्युरेट वय माहिती आहे त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे म्हणजे टू एक्स आहे आणि सुरेशचा आपण थ्री एक्स मानून घेऊया ठीक आहे थ्री एक्स मानून घेऊ घेतला थ्री एक्स मानून त्यानंतर सिम्पली सिंपली आपण इथं सॉल्व्ह करू की दोन आणि तीन जसं की मित्रांनो आता इथं रेशोमध्ये आहे पॉईंटमध्ये आहे रेशोमध्ये आहे रेशो म्हणजे आपण भागाकारमध्ये लिहू शकतो त्याला भागाकार म्हणू शकतो ठीक आहे असं दोन एक्स भागले तीन एक्स ठीक आहे हा मुकेत झाला आणि सुरेश झाला त्यानंतर बारा वर्षानंतर त्यांचे वय जे अकरा होतं अकरा होईल म्हणजे अकरा रेशो होईल नवीन रे नवीन रेशो दिले तिथे अकरा रेशो होईल बारा वर्षानंतर आता बारा वर्षानंतर म्हणजे मुकेश मध्ये बारा आपल्याला ऍड करावं कर, लागेल म्हणजे बारा वर्षानंतर म्हणले आणि सुरेशला बारा वर्ष ऍड करावं लागेल केल्यानंतर नवीन त्यांचे वयाचे गुणोत्तर अकरा बागेले पंधरा होतो सिम्पली मित्रांनो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आपल्याला एक ची व्हॅल्यू भेटेल एस ची व्हॅल्यू भेटल्यानंतर आपल्याला डोक्यांच्या व्हॅल्यू दोघांचा एज आपल्याला काढता येईल आता यामध्ये सिम्पली आपल्याला सुरेश वय किती ते सुरेश सुरेशचं वय आपण सिंपली येस सुरेशला तीन एक्स मानलो म्हणून तीन मध्ये यामध्ये आपलं एक ची व्हॅल्यू फोटापर्यंत आपल्या सुरेशची व्हॅल्यू भेटेल आता सिम्पली आपण याला सॉल्व करूया पंधरा दोन्ही तीस एक्स प्लस पंधरा गुणुले के बारा केला तर किती होईल सिंपली याचं एकशे ऐंशी उत्तर येतो ठीक आहे एकशे ऐंशी पंधरा गुणुरे बारा आणि इक्वल टू याचे आपण मल्टिफाय करू काय तीन गुणुरे अकरा तेत्तीस एक्स एक्स त्यानंतर बारा गुणुरे अकरा अकरायचं आपल्याला आता बारा गुण अकरा अकरा बारा गुणुले अकरा केला तर आपल्याला उत्तर सिंपली प्लस एकशे बत्तीस येतो एकशे बत्तीस येतो आता सिंपल याचा तुम्ही सिम्प्लिफाय करूया आता सिंपल मित्रांनो पूर्ण इकडच्या साईडला तिकडे गेल्यावर माय निगेटिव्ह होतो म्हणजे वजा भाग होतो आता इथं पाहू शकता तुम्ही तेत्तीस एक्स प्लस एकशे बत्तीस मायनस तीस एक्स मायनस एकशे ऐंशी आता सिंपल इथं पाहू शकता तुम्ही तेत्तीस एक्स मधून तीस एक्स केले तीन एक्स राहिले आणि एकशे बत्तीस आहे तस एकशे बत्तीस वजा एकशे ऐंशी आता इथं पाहायला गेला तर आपण मित्रांनो एकशे ऐंशी मधून वजा एकशे बत्तीस करा आपल्याला अन्सर अठ्ठेचाळीस भेटेल ठीक आहे सिम्पली मायनस अठ्ठेचाळीस आपल्याला अँसर भेटतो आता सिंपल मित्रांनो मायनस अठ्ठेचाळीस याचं उत्तर भेटतो आता सिंपली आपण अठ्ठेचाळीसला इक्वल अठ्ठेचाळीसला बरोबरच्या तिकडे पाठवूया जसं की तीन एक्स बरोबर अठ्ठेचाळीस आता इथं पाहू शकतात तीन का तीन तीन का तीन तीन संघ अठरा म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आज सोळा भेटेल आपल्याला ठीक आहे एक्स ची व्हॅल्यू आज सोळा भेटेल आता एक ची व्हॅल्यू सोळा भेटल्यावर आपण सिंपली आपल्याला इथं सुरेशचे वय विचारले सुरेश चे वय आपण सुरेशला तीन एक्स मानलो म्हणजे तीन एक्स ची व्हॅल्यू सोळा आता सोळा गुन्हरी तीन किती होतो सोळा एक सोळा सोनिस बत्तीस सोडून त्रिक अठ्ठेचाळीस सिंपल ऍन्सर अठ्ठेचाळीस इज द राईट अँसर ठीक आहे ऑप्शन ठीक आहे इज द अठ्ठेचाळीस राईटर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला कळालं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाइक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अशीच तुम्हाला अजून सिरीज पाहिजे तर व्हिडिओ सिरीज ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू शकता इथं वर्गमूळ मध्ये चारशे वर्गमूळ मध्ये नऊशे वर्गमूळ मध्ये सोळाशे चे मूल्य काय तर याचं मूल्य काढायचं आता वर्गमूळ चारशे म्हणजे मित्रांनो आ कशाचं वर्ग आहे आपण पाहू शकता इथं सिंपली वीस येतो वर्गमूळ चारशे म्हणजे इथं वीस येतो सिम्पली नंतर प्लस आता वर्गमूल नऊशे म्हणजे इथं तीस येतो ठीक आहे तीस ठीक आहे तीसचं वर्ग चा... सिंपल सिंपली नऊशे असतो म्हणून आता त्यानंतर सोळाशे आता सोळाशे कशाचा वर्ग आहे चाळीसचा म्हणून सिंपली तर मी चाळीस करतो ठीक आहे सिंपल आहे मित्रांनो क्वेश्चन नीट वाचा तुम्हाला अन्सर सिंपली येऊन जाईल आता ऍन्सर आपण बेरीज करावं लागेल चाळीस प्लस तीस सत्तर सत्तर प्लस वीस नव्वद याचा सिंपल अन्सर बेस ते आहे त्याचं नव्वद याचा अॅन्सर येतो ठीक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू शकता आता वर्ग मूळ सहाशे शहात्तर हा कशाचा आहे मित्रांनो सिंपल आन्सर आहे सव्वीस येतो ठीक आहे सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर असतो ठीक आहे तुम्ही मित्रांनो एक वीस ते पंचवीस पर्यंत वर्ग आणि वर्गमुळे पाठ करून ठेवा म्हणजे तुम्हाला उत्तर आ, पटकन काढता येईल ठीक आहे लवकर काढता येईल ठीक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू शकता आता याला आपण सोडवायचं आहे सॉल्व्ह करायचंय आता तुम्ही मित्रांनो एवढं मोठं क्वेश्चन आहे म्हणून तुम्ही घापरून जाऊ नका तुम्हाला सिंपल एक मेथड सांगतो आता पाहू शकता तुम्ही आता आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणू शकतो याला आपण ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आता अशा प्रकारे आला तर जस की इथं बघू शकता ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए मायनस की इथं लिहूनच दाखवतो ए प्लस बी ओन स्क्वेअर म्हणतो आपण आणि इथं प्लस ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर बागेले आता इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सिंपली आता अशा प्रकारे असला तर या फॉर्म्युलामध्ये पीठ झाला तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन आला तर सिंपल आता इथं मध्ये आपण साईन बघा आता इथं साईन प्लस आहे म्हणजे बेरीज साईन आहे बेरीज साईन असेल तर याचं उत्तर सिंपली तुम्ही दोन क्लिक केला ठीक आहे दोन क्लिक केला शंभर टक्के तुमचा राईट ॲन्सर येईल आणि इथं जर मित्रांनो सेम अशा प्रकारे असून इथं तर बे वजाबाकी साईन आला म्हणजे इथं वजाबाकी असला तर याचा सिंपल आन्सर चार करा ठीक आहे चार याचा एन्सर येईल तुम्ही याला सॉल्व करत बसू नका सिम्पली ट्रिक्स लक्षात किंवा तुमचं पाच सेकंदात उत्तर येईल वजाबाई वजाबागी असेल तर तुम्ह चार आणि बेरीज असेल तर दोन याचं उत्तर येतो ठीक आहे आणि मी त्यांनी नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर मी कंटिन्यू करेन नाही तर इट्स ओके ठीक आहे चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ